नागपूर हिवाळे अधिवेशन संपल्यानंतर हॉटेल द्वारका नागपूर येथे न्यूज 15 मराठीला प्रतिक्रिया देताना अहमदनगर येथील अकोले मतदारसंघातील आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. फक्त 6 दिवसाचे नागपूर हिवाळे अधिवेशन, मंत्रिमंडळांचे वाटप अजूनही झाले नाही, तरी 30 सप्टेंबर पूर्वी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी, जनतेचे प्रश्न या सरकारमध्ये मार्गी लागणार काय आणि नागपूर शहराबद्दल आपलं मत अशा सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर देवे. नमस्कार. 6 दिवसाचे हिवाळी अधिवेशन आज संपलंय. तस तर आमदार झाल्यानंतरच हे माझं पहिलं अधिवेशन होतं. खूप चांगलं अधिवेशन झालं. या काळामध्ये सर्वात महत्वाचं की अगदी सर्व महाराष्ट्रातील विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व भागांतील प्रश्नांवरती चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे पुरवणी बजेटमध्ये सर्व ग्रामीण भागाच्याही रस्त्यांच्याही दृष्टीनं आणि विदर्भाच्याही दृष्टीनं सर्वच प्रश्नांवरती पुरवणी याच्यामध्ये विचार करण्यात आला. आणि सर्वात महत्वाची बाब की उद्धव साहेबांनी, आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे, 2 लाखापर्यंतची सरसकटची जी कर्जमाफी आहे ती शेतकऱ्यांना लागू केली आहे, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप आनंदाची बाब आहे. आणि आता येत्या काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे आणि विस्तार झाल्यानंतर अजून कामाचा आवाका वाढला जाणार आहे. नागपूरमधलं हे अधिवेशन 6 दिवसाचं जरी असलं तरी बरंच काही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं घेऊन गेलं आहे. आणि विशेष बाब की पहिला अनुभव जरी असला तर नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे, एकदम सुंदर शहर आहे, शांत शहर आहे. आणि संत्र्याची नगरी ही जरी ओळख असली पण विदर्भात येऊन खरंच या नागपूरबद्दल प्रेम तयार झालं आहे. आणि बस 100% हे सरकार 5 वर्ष चालणार नाही तर गतीनं काम करणार आहे. आणि विशेष म्हणजे एक मिनिमम प्रोग्राम घेऊन शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, सामान्य माणसाच्या दृष्टीनं एक मिनिमम प्रोग्राम घेऊन ही जी महाराष्ट्र विकास आघाडी तयार झालेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि असे मिळून जवळजवळ सगळे 10 पक्ष आहेत, परंतु सगळ्यांचे विचार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आहेत आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने. शिवरायांचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारे हे सर्व पक्ष आहेत, त्याच्यामुळे 100% 5 वर्ष हे सरकार काम करणार यात काही शंका नाही. आता तसं तर हे नाही, परंतु अपेक्षा आहे की हे 2019 संपलंय वर्ष तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. काय विशेषता नागपूरमध्ये? विशेषता ही वाटली की इथं प्रशस्त कार्यालय आहेत, इथली माणसंही खूप चांगली आहेत, जिथं भेटलं तर लगेचच्याला ही सगळी मंडळी माहिती देते. विशेष म्हणजे रस्ते बिस्ते सगळं चांगलं वाटलं आणि एक शांत शहर म्हणून नागपूर वाटलं. पहिल्यांदा नाही, मी तसं दुसऱ्यांदा नागपूरमध्ये आलो, एक शांत शहर वाटलं. न्यूज 15 मराठीसाठी संदीप तलमले, नागपूर.